कोणी कोण विरोध केलाय का? चौकामध्ये सभा घेऊ नये, सभा उधळून जाऊ शकतो. ठीक आहे, बघू लावा ना, उठून लावा ना. ते अशा कोणी धमक्या देत असेल, फुसके बार सोडत असेल. शिवसेना आहे ही बोगस शिवसेना नाही आहे. उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर निघालेले आहेत. 2 दिवस ते पूर्णपणे कोकणच्या दौऱ्यात असतील. त्यांचा कार्यक्रम आपल्यापर्यंत संपूर्ण आलेला आहे आणि कोकणची जनता माननीय उद्धव ठाकरे यांची प्रतीक्षा करते. त्याच्यामुळे हे असे पादरे पावटे कोणी काय बोलत असतील, काय काय खुसखुला सोडत असतील, त्याकडे दुर्लक्ष करावं. अशा धमक्या, अशी फुसफुस याची पर्वा न करता शिवसेना पुढे गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा कोकणला दौरा हा नियोजित आणि ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होईल. सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी कोकणवासियांनी केलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातच उद्धव ठाकरे लवकरच संपूर्ण राज्यात दौऱ्यावर जातील. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जातील आणि लोकांशी संवाद साधतील. अशा प्रकारचा कार्यक्रम. राउत जी, छगन भुजबल ने कहा है कि मैंने 16 नवंबर को ये इस्तीफा दे दिया था, सरकार ने उसको एक्सेप्ट नहीं किया, ओबीसी के मुद्दे पर मैं अटल हूँ और मेरी बात जो है मैं रख रहा हूँ. तो ये विपक्ष को उनका जवाब है जो उनका इस्तीफा मांग रहे थे. उन्होंने कहा मैंने तो अपना इस्तीफा सौंप दिया था. अच्छी बात है न? अगर इस्तीफा सौंप दिया है, आप कैबिनेट में काम करना नहीं चाहते, आप ओबीसी के लिए काम करना चाहते हो और आपका इस्तीफा मंजूर नहीं किया जा रहा है, ये दोनों की मिलीभगत है. मैं इस्तीफा देने का नाटक करता हूं, आप मंजूर मत कीजिए, या आप इस्तीफा दीजिए, हम मंजूर नहीं करेंगे. छगन भुजबल जी जो बात आजकल बोल रहे हैं, उनके मुंह से जो बातें निकल रही है, लोग कहते हैं कि फडणवीस जी उनके मुंह से बोल रहे हैं, तो उनका इस्तीफा कैसा मंजूर होगा? लेकिन हमारी ये भूमिका हमेशा रही है, कैबिनेट में अगर कोई मुख्यमंत्री या सरकार के खिलाफ भूमिका लेता है तो उसको कैबिनेट में रहने का अधिकार नहीं, मुख्यमंत्री ने उनको बर्खास्त करना चाहिए. ओबीसी हो, मराठा समाज हो, धनगर समाज हो, सबका हक जो है, अधिकार है, उनको मिलना चाहिए. और हमने पहले भी कहा है, किसी की अधिकार छीन कर दूसरे को नहीं मिलना चाहिए. सबको अपना बराबरी का अधिकार अगर मिलना सरकार देना चाहती है तो हमारा कोई विरोध नहीं है. छगन भुजबल जी हो या जरांगे पाटिल जी है, और भी नेता है, धनगर समाज के भी नेता है, एक साथ बैठकर सरकार के साथ सभी अपोजिशन के साथ निर्णय होना चाहिए. छगन भुजबल यांनी राजीनामा दिला असल्याने सांगितलं. 16 नोव्हेंबरला राजीनामा देऊन 17 नोव्हेंबर पासून त्यांनी सभा घ्यायला सुरुवात केली. हो, पण त्यानंतर ते कॅबिनेट बैठकीत सामील झालेले आहेत. सन्मान्य छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचं भूमिका मांडतायत. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे, कोणाच्या ताटातलं काढून दुसऱ्यांना मिळू नये. मराठा समाजाच्या मागण्या आरक्षणाच्या मागण्या व्हाव्यात, धनगर समाजाची मागणी मान्य व्हावी, ओबीसीच्या ताटातलं उरबडून कोणाला देऊ नये, ही आमची भूमिका आहे. छगन भुजबळ यांनीही तीच भूमिका मांडलेली आहे. पण त्यासाठी या महाराष्ट्रामध्ये इतक्या टोकाचा जातीयवाद निर्माण करण्याची गरज नाही. महाराष्ट्र ज्या पद्धतीनं जातीयवादाच्या खाई ढकलला जातोय,
हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगलं नाही. छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका या सरळ सरळ सरकार विरुद्ध आणि मुख्यमंत्री विरुद्ध आहेत. जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एक मंत्री भूमिका घेतो तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं. आतापर्यंत ही परंपरा आहे. आता भुजबळजी म्हणतात की मला मी राजीनामा दिलाय आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही. आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे हे स्पष्ट करावं लागेल. इतकंच मी सांगतो. त्याच्यामुळे हे जे आहे राजकारण महाराष्ट्रातलं हे लोकांना कळतंय काय चाललंय. बोला सर. भुजबळ आणि शेंडे हे ठीक आहे संपला विषय तो दुसरा काय विषय. केजरीवाल के ऊपर अभी ईडी खुद दिल्ली हाईकोर्ट में गई है. प्रेस कंप्लेंट फाइल हुई है. लगातार समन्स वो नहीं पहुंच पाया. अब ईडी खुद कोर्ट दिल्ली कोर्ट में गई है. इस तरीके की कार्रवाई दिल्ली कोर्ट में गई. अच्छी बात है कि केजरीवाल जी समन्स को ज्यादा महत्व नहीं दे रहे. फिर आपने हेमंत सोरेन को क्यों अरेस्ट किया इतनी जल्दबाजी में. वो भी तो मुख्यमंत्री थे. फिर आप उनके खिलाफ कोर्ट में क्यों नहीं गए. आप उनके खिलाफ कोर्ट में क्यों नहीं गए. केजरीवाल जी मुख्यमंत्री है. केजरीवाल कहते हैं कि मेरे बारे हमारे खिलाफ जो कार्रवाई है वो गलत है गैरकानूनी है. हेमंत सोरेन का भी यही कहना था. लेकिन आपने केजरीवाल के खिलाफ कोर्ट का दरवाजा खटखटाया और एक आदिवासी मुख्यमंत्री हेमंत सोरेन को आपने 7000 पुलिसकर्मी लेकर सुरक्षाकर्मी लेकर अरेस्ट किया. ये दोहरी न्याय नीति कौन सी है दो मुख्यमंत्री के लिए ये मैं समझना चाहता हूँ. सर एनके अडवाणी को आखिरकार भारत रत्न अडवाणी जी को मिलने अच्छी बात है. और क्या दे सकती है सरकार. जिनको प्रधानमंत्री बनने का जिनका अधिकार और हक था या राष्ट्रपति बनना उनका अधिकार था उनको तो ऐसी जगह पे डाल दिया कि लोग उनको भूल गए. बीजेपी भी उनको भूल गई. आज जो राम मंदिर की प्राण प्रतिष्ठा हो रही है और जो राजनीति वोटों के लिए चल रही है उनके सूत्रधार तो अडवाणी जी थे. अगर अडवाणी जी ने राम रथ यात्रा नहीं निकाली होती तो आज की बीजेपी आज के मोदी आज के अमित शाह आपको नहीं दिखते. हम सब नहीं दिखते. लेकिन जब मौका आया तो अडवाणी जी को बाजू में कर दिया. अब अडवाणी की उम्र हो गई है 97 इयर्स. अब उनको भारत रत्न दिया है. अच्छी बात है. मैं स्वागत करता हूं. वो हकदार है. देश के विकास में उनका योगदान रहा. एक साल पहले उनको पद्म विभूषण दिया. अब भारत रत्न के बाद उनको कौन सी किताब देगी आप. उनको कौन सी पदवी देगी. अडवाणी को आप राष्ट्रपति कर सकते थे. मैं प्रधानमंत्री जी की बात नहीं कर रहा हूं. लेकिन अडवाणी जी को आप प्रेसिडेंट ऑफ इंडिया बनाकर उनका सम्मान कर सकते थे. लेकिन आपने वो नहीं किया. हे पहा की अडवाणी यांना भारतरत्न दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो. अडवाणी यांच्या बरोबरीनं हिंदुदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे वीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मागणी आम्ही केली होती. पण आपली राजकीय सोय पाहण्यासाठी सरकार अशा प्रकारच्या पदव्यांची खिरापत वाढते. यावेळचे पद्मश्री किंवा पद्म पुरस्कारामध्ये बहुसंख्य भारतीय जनता पक्षाशी संबंधित लोक आहेत किंवा संघ परिवाराशी संबंधित लोक आहेत. लालकृष्ण अडवाणी यांचं देशाच्या राजकारणातलं स्वातंत्र्य लढ्यातलं सामाजिक कार्यातलं योगदान नक्कीच मोठं आहे. अडवाणी साहेब नसते त्यांनी राम अर्थयात्रा आणि तो लढा सुरू केला नसता तर आजचा भारतीय जनता पक्ष तुम्हाला दिसला नसता. जो दोन खासदारांवरती होता तो आज 300 पार झाला आहे. ते अडवाणींमुळे. अडवाणी यांनी सातत्याने अटल बिहारी वाजपेयी यांची पाठराखणी केली. वारंवार त्यांनी अब की बार अटल बिहारी बरं का ही घोषणा दिली. त्यांची क्षमता असताना सुद्धा प्रधानमंत्री होण्याची त्यांची योग्यता आणि त्यांचा अधिकार असताना त्यांना दूर सारलं गेलं आणि इतकं अडगळीत टाकलं गेलं की अडवाणींना लोक विसरून गेले.
मग त्यांना कधी पद्मविभूषण पदवी द्या किंवा आता भारतरत्न द्या. आज त्यांचं वय 97 वर्ष आहे. अडवाणी यांना राष्ट्रपती पदाचं तरी सन्मान त्यांना द्यायला हवा होता असं आमचं काय म्हणणं आहे. ठीक आहे, आपण प्रधानमंत्री झालेला आहात, अजन्म राहणार आहात अशी अपेक्षा आहे, पण गेल्या काही वर्षात राष्ट्रपती पदावरील ज्या व्यक्तींची आपण निवड केली ती पाहता लालकृष्ण अडवाणी या देशाच्या राजकारणातले भीष्म पुरुष त्यांना आपण सन्मानानं राष्ट्रपतीपदी त्यांना आणायला हवं होतं. आपण केलं नाही, आता भारतरत्न केलेलं आहे ते आपल्या हातात आहे. ठीक आहे, आम्हाला आनंद, आम्ही स्वागत करतो. सर, गणपत गायकवाड यांच्या अजून आमदारकीचं निलंबन झालं नाही आहे, कुठे शिंदेकडे देखील अस्वस्थ वाटते. तुम्ही अत्यंत महत्वाच्या प्रश्नाकडे आता वळलेला आहात. या संपूर्ण राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली गुंडगिरी सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, मग ठाण्याचं असेल, डोंबिवलीचं असेल, मलबारीचं असेल, साताऱ्याचं असेल, प्रत्येक ठिकाणी गुंडांना, झुंडांना, माफियांना खतपाणी घालणारं काम तिथून चालू आहे. अनेक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना त्या कामी त्यांनी कामाला लावलेलं आहे. मी पुराव्यासह माहिती देईन. मुख्यमंत्री कार्यालयातून गुंडांच्या मदतीसाठी फोन केले जातात, पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. गणपत गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचं आम्ही समर्थन करत नाही, पण या राज्यात काय चाललंय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सध्याच्या, याचा उद्रेक आणि याचा स्फोट गणपत गायकवाड यांच्या कृत्यानंतर झालेला आहे. एक आमदार, जो 3 वेळा आमदार आहे, तो सांगतो आहे की मला गुन्हेगार बनवण्यासाठी हातात हत्यार घ्यायला या मुख्यमंत्र्यांनी मजबूर केलेलं आहे. कारण काही असतील, अत्यंत गंभीर असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्या आरोपाची दखल ईडी आणि सीबीआयने घेतली पाहिजे, पोलिसांनी घेतली पाहिजे, आर्थिक गुन्हा शाखेने घेतली पाहिजे. गायकवाड म्हणतात माझे कोट्यवधी रुपये. गणपत गायकवाड क्या बोल रहे, मेरे करोडो करोडो रुपये एकनाथ शिंदे के पास पडे आहे, माझे कोट्यवधी रुपये एकनाथ शिंदेकडे पडलेले आहेत, हे गणपत गायकवाड म्हणतायत. आणि शिंदेने आपल्या मुलाची शपथ घेऊन सांगावं, हे कोट्यवधी रुपये गायकवाड यांनी शिंदेकडे का ठेवले, गायकवाड यांना ते कोणत्या मार्गाने प्राप्त झाले, कोणत्या व्यवहारातून मिळाले, आणि ही 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम माझ्या माहितीप्रमाणे शिंदेकडे त्याने कशाकरता ठेवलेली आहे, त्या रकमेचं पुढे काय झालं, मला असं वाटतं ईडी आणि सीबीआयच्या हा तपासाचा विषय ही सरळ सरळ मनी लॉन्ड्रिंगची केस आहे. जर हिंमत असेल फडणवीस यांच्यामध्ये आणि अमित शाह गृहमंत्री यांच्यामध्ये आणि खरोखर ते सत्यवादी असतील, तर गणपत गायकवाड यांनी केलेल्या या आरोपाची चौकशी केली पाहिजे. फडणवीस म्हणतात चौकशीचे आदेश दिले आहेत, म्हणजे काय केलं? चौकशीचे मी आदेश दिले आहेत, एक आमदार फायरिंग करतो पोलीस स्टेशनमध्ये आणि आपण चौकशीचे आदेश देताय? कोणाला मूर्ख बनवताय? तुमचेच आमदार आहेत भाजपचे गायकवाड, कोट्यवधी रुपये ठेवले म्हणतात शिंदेकडे, कोणता पैसा आहे? फडणवीस सांगा तुम्ही समोर येऊन, हिंमत असेल तर. दादा आम्ही सांगतो पैसा कुठून आला, कोणाचा आहे आणि या क्षणी ते पैसे कुठे आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये शिंदेच्या नेतृत्वाखाली ही गुन्हेगारी सुरू आहे. खून, बलात्कार, खंडणी शिंदेच्या नावानं सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक वकील दाम्पत्य आढाव आपला माहीत असेल, त्यांचं अपहरण करून त्यांचा खून झाला खंडणीसाठी, आरोपी शिंदेचं नाव घेतात. आम्ही शिंदेचे माणसं आहोत. नाही काय करतात विखे पाटील, त्यांच्या मतदारसंघातलं हे अलीकडचं प्रकरण आहे. एक वकील कपल, मिस्टर अँड मिसेस आढाव, ॲडव्होकेट आढाव,
उनको कोर्ट परिसर से किडनैप किया और उनका मर्डर किया गया। गणपत गायकवाड़ एमएलए पुलिस स्टेशन में फायरिंग कर रहा है, मुख्यमंत्री कार्यालय से फोन जा रहे हैं किसको छोड़ना है, किसको अरेस्ट करना है, किसके ऊपर एफआईआर लॉन्च करना है। हे आपलं राज्य महाराष्ट्राचं, हा शिंद्यांनी बोललं पाहिजे, समोर या, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय। गणपत गायकवाडने जो प्रश्न उपस्थित केलाय, माझे पैसे कोट्यावधी आपल्याकडे आहेत, कोट्यावधी रुपये, ते कसले आणि त्या पैशाचं आपण पुढे काय केलं? ईडीला माझा सवाल आहे, माझा सवाल सीबीआयला आहे, माझा सवाल लाच लुचपत प्रतिबंधक खात्यातल्या प्रमुखांना आहे। आपण आयपीएस आहात, या समोर आणि सांगा गायकवाडच्या आरोपावरती आपल्याला उत्तर द्यावं लागेल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।